नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो मी इंजिनियर सचिन पुन्हा एकदा तुमचे स्वागत करतो आपल्या इलेक्ट्रिकल नॉलेज या चॅनल वरती तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो महापारेषण म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत पारेशन, पारेशन कंपनी मर्यादित महाट्रान्सको इथे आय टी आयच्या च्या विद्युत सहायक या पदाच्या दोन हजार पाचशे त्रेचाळीस पोस्ट पाहायला मिळत आहे आणि त्यापैकी एकोणीसशे तीन पोस्ट या फ्रेशर वाल्यांसाठी आहे मित्रांनो एक बंपर भरती अजून आलेली आहे ती म्हणजेच काय महावितरण महावितरण म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित महाडिस्कम इथे आय टी आयच्या च्या विद्युत सहायक या पदासाठी पाच हजार तीनशे सत्तेचाळीस पोस्ट आलेले आहे मित्रांनो यासाठी क्वालिफिकेशन मागितलेलं आहे इलेक्ट्रिशन आणि वायरमन आणि महापारेशनमध्ये फक्त इलेक्ट्रिशियन तर जेवढी इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅनचे जेवढे पण विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा क्लास अत्यंत उपयुक्त असणार आहे कारण तुम्हाला जर असं वाटतं की तुमचं सिलेक्शन महा ट्रान्सको किंवा महाडिस्कम इथे झालं पाहिजे तर तुमच्यासाठी आपण एक सिरीज सुरू केलेली आहे वरती फ्री ऑफ कॉस्ट कुठल्याही प्रकारचा चार्ज न घेता ती सिरीज तुम्हाला नक्की बघायची आहे तर प्लेलिस्टमध्ये जर आपल्या चॅनलवरती तिथे तुम्हाला ती प्लेलिस्टमध्ये ती सिरीज नक्की दिसेल मित्रांनो महावितरण महावितरणमध्ये तुमचं सिलेक्शन व्हावं म्हणून आपण एक मराठीमध्ये सिरीज आणलेली आहे आणि त्या सीरीजचं नाव दिलेलं आहे मिक्स सी क्यू वाली सिरीज तर इलेक्ट्रिशन आणि वायर विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची आहे तर बघा विद्युत सहायक दोन हजार पाचशे त्रेचाळीस आणि पाच हजार तीनशे पदे इलेक्ट्रिशियन आणि वायरमनच्या विद्यार्थ्यांसाठी सराव प्रश्न त्यांचा भाग आठवा आहे या अगोदर सात भाग झालेले आहेत जे बघितले नसेल तुम्ही मिक्स एमसीक्यू की आहे पूर्ण चॅप्टर चे एमसीक्यू आपण त्यामध्ये घेत आहे प्रश्न फक्त तुम्हाला मराठी भाषेमध्येच दिसणार आहे आणि काही प्रॉब्लेम असली मराठी भाषेमध्ये तर मी तो प्रश्न तुम्हाला इंग्रजीमध्ये सुद्धा समजून सांगणार आहे ओके चला मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरती जर नवीन असाल ना तर आत्ताच जाऊन आपल्या चॅनलला अगोदर सबस्क्राईब करून द्या सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल आयकॉन जी घंटी असते ना तिला सुद्धा प्रेस करून द्यायची त्याच्यामुळे काय होते येणारे सर्व क्लास लिंक नोटिफिकेशन किंवा स्टेट गव्हर्नमेंट जॉब सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब कुठल्या प्रकारच्या जाहिरीत जाहिराती ॲडमिट कार्ड आलेलं असो कुठलीही वॅकन्सी आली असो आपण आपल्या चॅनलच्या द्वारे आय टी आयच्या वॅकन्सी असो डिप्लोम्याच्या डिग्रीच्या तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करीत असतो तर त्यासाठी तुम्हाला हे चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करणे फारच गरजेचे आहे चला सुरू करू आपण आजचा क्लास त्या अगोदर मित्रांनो तुम्ही जर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जॉईन नसेल झाला तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दे देऊन देईल तिथे जाऊन तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर सुद्धा जॉईन व्हायचा आहे ओके चला कुठल्याही क्लासची सुरुवात करतो आपण मोटिवेशनल कोर्स नाही छोट्याशा दोन लाईन लिहिली आहे परंतु अत्यंत महत्त्वाची लाईन आहे विद्यार्थी मित्रांनो बघा काय आहे याचा सुविचार आपले नसीब देव नाही आपले काम बनवते बघा विद्यार्थी मित्रांनो आपलं जर नसीब नसीब बनवायचं आहे ना ते आपल्याला असं वाटतं की देवानं आपलं नसीब बनवलं आहे तुम्ही मेहनत तर करा मेहनत करून सांगा देवाला की नाही माझं नसीब चेंज कर माझा माझं नसीब बदलून दे तुम्ही असं देवाला मान्य देवाला न मान्य हा नंतरचा भाग आहे परंतु तुम्ही जर मानत असाल तर तुम्हाला असं वाटते की मला देवाने माझं नसीब असं बनवलं आहे तुम्ही मेहनत तर करा अभ्यास तर करा आणि अभ्यास करून एक सरकारी नोकरी तर घ्या म्हणजे तुमचं नसीब तुमचं काम बनवणार आहे तर तुम देव नाही तर आपले नसीब देव नाही आपले काम बनवते सातत्यानं अभ्यास करत राहा एक सरकारी नोकरी घ्या सुरू करूया आपण आजचा क्लास कुठलाही वेळ वाया न गमवता पहिला प्रश्न तुमच्यासमोर बघा अत्यंत क्वालिटीवाले प्रश्न असणार आहे बघा काय म्हणतोय पहिला प्रश्न विद्युत प्रवाह एकदा पेन चेंज करून घेतोय ओके विद्युत प्रवाह वाहून नेणाऱ्या कंडक्टरवर इन्सुलेशन दिले जाते म्हणजे सर्वांना माहिती आहे वायरमधून इलेक्ट्रिक करंट वाहतो वर वरती त्याच्यावर इन्सुलेशन असते का भर इन्सुलेशन दिले जाते ऑप्शन ए बघा विद्युत प्रवाहाची गळती रोखण्यासाठी म्हणजे विद्युत प्रवाह जो लिकेज होतो त्याची गळती रोखण्यासाठी ऑप्शन बी बघा शॉक टाळण्यासाठी इलेक्ट्रिक शॉक लागू शकते तो टाळण्यासाठी ऑप्शन सी बघा वरील दोन्ही घटक वरील जे दोन्ही अ आणि म ते दोन्ही घटक ऑप्शन डी बघा वरीलपैकी कोणताही घटक नाही तर विद्युत प्रवाह वाहून नेणाऱ्या कंडक्टर व इन्सुलेशन दिले जाते का बरं दिले जाते वरील दोन्ही घटक ओके सो ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर विद्युत प्रवाहाची गळती रोखण्यासाठी आणि शॉक टाळण्यासाठी ओके चला प्रश्न क्रमांक दोन ओहमचा नियम लागू होत नाही मग ओमचा नियम कोणाला लागू होत नाही ऑप्शन ए बघा रेखीय सर्किट म्हणजे लिनियर सर्किटमध्ये ऑप्शन बी बघा वॅक्युम ट्यूबमध्ये ऑप्शन सी बघा कार्बन रेजिस्टन्सवर किंवा प्रतिरोधकवर ऑप्शन डी बघा हाय वोल्टेज सर्किटमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो ओमचा नियम कुठे लागू होत नाही तर ओमचा नियम व्हॅक्युम ट्यूबवर लागू होत नाही कुठे वॅक्युम ट्यूबवर लागू होत नाही ओके चला दुसऱ्या प्रश्नाचं बी आन्सर आहे प्रश्न क्रमांक तीन पुन्हा प्रश्न क्वालिटीवाले आणले बघा काय म्हणतोय प्रश्न ओहमचा नियम लागू होत नाही सेम प्रश्न दिसते परंतु ऑप्शन बघा हाय वोल्टेज ऑप्शन बी बघा उच्च प्रवाह हा। म्हणजे हाय करंट ऑप्शन सी बघा डी सी सर्किट ऑप्शन डी बघा अर्धसंवाहक म्हणजे सेमी कंडक्टर तर ओहमचा नियम कुठे लागू होत नाही तुम्हाला याचा आन्सर माहीत असेल माहीत नसेल तर माहीत करून घ्या ओमचा नियम कुठे कुठे एक व्हॅक्युम ट्यूब आणि दुसरा क्रमांक सेमी जेव्हा एसी सर्किटचा पुरवठा वारंवारता वाढते पुरवठा वारंवारता म्हणजे काय सप्लाय फ्रिक्वेन्सी जेव्हा एसी सर्किटची सप्लाय फ्रिक्वेन्सी वाढते तेव्हा त्याची ते प्रेरक अभिक्रिया प्रेरक अभिक्रिया म्हणजे काय इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इंडक्टिव्ह रिॲक्टन्स ओके जिथे तुम्हाला मराठीमध्ये प्रॉब्लेम राहील ना तिथे मी सांगून देईन ओके okay. काही हरकत नाही चला म्हणजे प्रेरक अभिक्रिया म्हणजे काय इंडक्टिव्ह रिॲक्टन्स प्रश्न पुन्हा सांगतोय जेव्हा ए सी सर्किटमध्ये सप्लाय फ्रिक्वेन्सी वाढते ते वा तेव्हा त्याची किंवा तेव्हा त्याचा ते ते इंडक्टिव्ह रिॲक्टन्स असते काय असते ऑप्शन ए बघा कमी होते बी वाढते ऑप्शन सी बघा समान राहते ऑप्शन डी बघा वरीलपैकी काही नाही तर एसी सर्किटची जेव्हा सप्लाय फ्रिक्वेन्सी वाढते तुम्हाला एक फॉर्म्युला माहित असेल एक्सेल इज इक्वल टू टू पाय एफ एल टू पाय एफ एल ओके तर ह्या फ्रिक्वेन्सी वाढून राहिली फ्रिक्वेन्सी वाढून राहिली म्हणजे यफ वाढत असेल तर एक्सेल सुद्धा वाढेल एक्सेल म्हणजेच काय इंडक्टिव्ह रिॲक्टन्स प्रेरक अभिक्रिया म्हणजे फ्रिक्वेन्स कारण एक्सेल इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी म्हणून जर सप्लाय फ्रिक्वेन्सी वाढते तर काय होईल मग प्रेरक अभिक्रिया म्हणजेच इंडक्टिव्ह रिॲक्टन्स सुद्धा वाढेल ओके सो ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर चला प्रश्न क्रमांक पाच ओल्ड मीटर नेहमी कनेक्ट केलेले असणे आवश्यक आहे ओल्ड मीटर सर्वांना माहीत आहे हो सर सर्वांना माहीत आहे वोल्ट मीटर ओल्टेज मेजर करते ते कनेक्ट करायचं आहे तुम्हाला सर्किटमध्ये तर ते कस करणे कसं आवश्यक आहे बघा ऑप्शन ए बघा मालिका म्हणजे सिरीजमध्ये ऑप्शन बी समांतर म्हणजे पॅरलमध्ये ऑप्शन सी सिरीज पॅरल ऑप्शन डी वरील कोणती तर विद्यार्थी मित्रांनो जर ओल्ड मीटर तुम्हाला कनेक्ट कर, करायचं आहे तर ते कशामध्ये कनेक्ट करावं लागेल पॅरल मध्ये कनेक्ट करावं लागेल कधी पण ओल्ड मीटर हे पॅरलमध्ये मध्ये कनेक्ट केलं जाते त्याचा आन्सर काय ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर समांतर ओल्ड मीटर हे लावलं जाते ओके चला प्रश्न क्रमांक सहा मालिका सर्किट सर्किटमध्ये खालीलपैकी कोणते प्रमाण समान राहते मालिका म्हणजे सीरीज मालिका म्हणजे सिरीज ओके तर सिरीज मध्ये खालीलपैकी कोणते प्रमाण समान राहते ऑप्शन ए बघा विद्युत प्रवाह ऑप्शन बी बघा वोल्टेज ऑप्शन सी बघा विद्युत प्रवाह आणि वोल्टेज दोन्ही ऑप्शन डी बघा वरीलपैकी काहीही नाही तर सिरीज सर्किटमध्ये खालीलपैकी कोणते प्रमाण समान असते तर सिरीज सर्किट बघितलं असेल तुम्ही एकदा ड्रॉ एक करून दाखवतो बघा हा पहिला रजिस्टन्स हा दुसरा रजिस्टन्स हा तिसरा रजिस्टन्स आणि इथे लावलेला आहे वोल्टेज ओके सप्लाय तर इथून इथून हा हे तिन्ही रजिस्टन्स तुम्हाला कशामध्ये दिसत आहे सिरीजमध्ये तर याला म्हटलं जाते सिरीज सर्किट तर हा जो करंट इथून वाहून राहिला विद्युत प्रवाह हा तिन्ही रजिस्टन्समध्ये सेम राहतो प्रश्न तेच विचारलाय की कोणा कशाचं प्रमाण समान राहते तर सिरीज सर्किटमध्ये कशाचं प्रमाण समान राहते विद्युत प्रवाह म्हणजे इलेक्ट्रिक करंटचं प्रमाण समान राहते ओके सो ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर चला प्रश्न क्रमांक सात सहा झाला होता ओके प्रश्न क्रमांक सात वा म्हणजे एक प्रश्न एक्स्ट्रा होईल आपला ओके चला म्युच्युअल इंडक्टन्स मोजण्यासाठी आपण वापरू शकतो काय मोजण्यासाठी म्युच्युअल इंडक्टन्स तर म्युच्युअल इंडक्टन्स जर तुम्हाला मोजायचा आहे तर कोणता ब्रिज वापराल ऑप्शन ए बघा हे ब्रिज ऑप्शन बी बघा अँडरसन ब्रिज ऑप्शन सी बघा मॅक्सवेलचा ब्रिज ऑप्शन डी बघा हेवी साईड ब्रिज काय मोजायचं आहे तुम्हाला म्युच्युअल इंडक्टन्स जर म्युच्युअल इंडक्टन्स जर तुम्हाला मोजायचा आहे तर तुम्हाला काय वापरावं लागेल एकच ब्रिज म्युच्युअल इंडक्टन्ससाठी वापरतात तो म्हणजे कोणता हेवी साईड ब्रिज ओके सो ऑप्शन Right okay. मोजण्यासाठी आपण कोणता ब्रिज वापरणार ब्रिज गॉट इट चला प्रश्न क्रमांक ओके चला okay. काय म्हणतोय टॉर्क आणि इन्स्ट्रुमेंटचं जे वजन असते म्हणजे टॉर्क जे वजन आहे याचे गुणोत्तर टॉर्क बाय वेट रेशो विचारला आहे तुम्हाला काय विचारलाय टॉर्क बाय वेट रेशो याला काय म्हटलं जाते किंवा टॉर्क बाय वेट रेशोचे जे गुणोत्तर आहे रेशो जो आहे याला काय म्हणून ओळखले जाते ऑप्शन ए बघा अचूकता म्हणजे अॅक्युरेसी ऑप्शन बी बघा विश्वासार्हता ऑप्श उप, ऑप्शन सी बघा संवेदनशीलता म्हणजे सेंसिटिविटी ऑप्शन डी निवडकता म्हणजे सिलेक्टिव्हिटी तर विद्यार्थी मित्रांनो टॉर्क आणि इन्स्ट्रुमेंट टॉर्क आणि इन्स्ट्रुमेंटचं जे वेट आहे टॉर्क वेट रेशोला म्हटले जाते मी इंग्रजीमध्ये लिहून देतो इथं त्याला म्हटल्या जाते सेंसिटिविटी काय म्हटल्या जाते सेंसिटिविटी ओके चला सेन्सिटिव्हिटी लिहिलं सर्वांनी तर सेन्सिटिव्हिटी मराठीमध्ये म्हटलं जाते मनु म्हणून ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर ओके सेन्सिटिव्हिटी लिहायचं तुम्ही इंग्रजीमध्ये ओके okay? संवेदनशीलता प्रश्न क्रमांक नऊ लोड केलेल्या परिस्थितीत लोड आहे ओके okay? ट्रान्सफार्मर व लोड केलेल्या परिस्थितीत दोन समान ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता द्वारे निर्धारित केली जाऊ शकते म्हणजे लोड असेल दोन ट्रान्सफॉर्मर पण त्याची जर इफिशियन्सी तुम्हाला फाईंड करायची असेल तर तुम्ही ती तुम्ही कोणत्या चाचणीने किंवा कोणत्या टेस्टने फाईंड करू शकता समजला प्रश्न हो सर ऑप्शन ए बघा शॉर्ट सर्किट चाचणी ऑप्शन बी बघा बॅक टू बॅक टेस्ट ऑप्शन सी बघा ओपन सर्किट चाचणी ऑप्शन डी बघा वरीलपैकी कोणतंही तर लोड केलेल्या परिस्थितीमध्ये दोन समान जर ट्रान्सफॉर्मर असेल ना त्याची कार्यक्षमता तुम्हाला निर्धारित करायची असेल तर कोणत्या टेस्टने निर्धारित कराल एकच टेस्ट असते त्याचं नाव आहे बॅक टू बॅक टेस्ट कोणत्या टेस्टने बॅक टू बॅक टेस्टने तुम्हाला कार्यक्षमता म्हणजे ई निर्धारित करता येणार आहे ओके चला नेक्स्ट क्वेश्चन जाऊया प्रश्न क्रमांक नऊ म्हणजे दहा मध्ये खालीलपैकी कोणते नुकसान शून्य आहे म्हणजे कोणता लॉस मध्ये कोणता लॉस हा झिरो असतो ऑप्शन ए बघा हिस्टेरिसिस लॉस ऑप्शन बी बघा एडिकरंट लॉस ऑप्शन सी बघा कॉपर लॉस ऑप्शन डी बघा फ्रिक्शन अँड विंडेज लॉसेस तर विद्यार्थी मित्रांनो मध्ये खालीलपैकी कोणते नुकसान झिरो असते तर बघा हिस्टेरिसिस लॉस होतात करंट लॉस सुद्धा होतात त्याला आयरन लॉसेस म्हटलं जाते त्यांच्या बेरजेला तांब्याचे नुकसान म्हणजे कॉपर लॉसेस सुद्धा होतात परंतु कोणते नुकसान होत नाही कोणता लॉस होत नाही तर एअर अँड फ्रिक्शन विंडेज लॉसेस होत नाही सो ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर मी इंग्लिशमध्ये सुद्धा सांगितलं फ्रिक्शन अँड विंडेज लॉसेस म्हणजे घर्षण आणि वाऱ्याचे नुकसान ओके चला नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर दहा प्रश्न क्रमांक दहा काय म्हणतो ट्रान्सफॉर्मरच्या अकरावा प्रश्न या एक सहा सहा नंबर कॉमन झाला होता ट्रान्सफार्मरच्या कोणत्या वाइडिंगमध्ये क्रॉस सेक्शनल क्षेत्र किंवा एरिया कमी आहे ट्रान्सफॉर्मर असते तर अशी कोणती वाइंडिंग असते की त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया कमी असतो ऑप्शन ए बघा प्रायमरी वाइंडिंग ऑप्शन बी बघा सेकंडरी वाइंडिंग ऑप्शन सी बघा लो वोल्टेज वांडिंग ऑप्शन डी बघा हाय वोल्टेज वायंडिंग चारही प्रश्न मराठीमध्ये लिहिले आहे मी इंग्रजीमध्ये सुद्धा तुम्हाला म्हणतानी समजून सांगितलेले आहे तर ट्रान्सफॉर्मरच्या कोणत्या वांडिंगचा एरिया क्रॉस सेक्शनल एरिया कमी असतो तर ऑप्शन याचा आन्सर काय मिळेल आपल्याला ट्रान्सफॉर्मरच्या कोणत्या वांडिंगचं क्षेत्र कमी असते हाय वोल्टेज डी विल बी युअर राईट आन्सर ओके चला प्रश्न क्रमांक अकरा अगोदर एक छोटीशी माहिती देऊन देतो विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत आहे जर तुम्हाला असं वाटतं की तुमचं सिलेक्शन महापारेशन किंवा महावितरण मध्ये झालं पाहिजे ना तुमच्यासाठी एक आयबीपीएस पॅटर्नुसार सिलेक्शन वाले टेस्ट सिरीज धमाका आहे आणि हा गोल्डन चान्स आहे तुमच्यासाठी जर आता जर तुम्ही जर यामध्ये लागले नाही तर पाच वर्ष विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला वाट पाहत राहावी लागणार आहे आणि पाच वर्ष तुम्हाला एवढ्या वॅकन्सी कधीच पाहायला मिळणार नाही तर महापार्यक्षण महावितरणमध्ये परीक्षेच्या आधी परीक्षा तुम्हाला द्यायला मिळेल टेस्ट सिरीज जर घेतली तर आणि परीक्षेच्या त्याच्या व्यतिरिक्त बघा स्टडी टेक्निक आणि प्रॅक्टिस टेस्ट गाईड सुद्धा केलं जाणार आहे ओके आणि एकदा आयबीपीएस पॅटर्न टेस्ट सिरीज वेळापत्रक बघून घ्या अत्यंत महत्वाचं वेळापत्रक आहे पहिला पेपर तुमचा वीस जानेवारी दोन हजार चोवीसला ला दुसरा पेपर होईल तुमचा पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस तिसरा होईल तीस जानेवारी दोन हजार चोवीस नंतर होईल पाच फरवरी दोन हजार चोवीस नंतर होईल दहा फरवरी दोन हजार चोवीस नंतर होईल पंधरा फरवरी दोन हजार चोवीस वीस फरवरी दोन हजार चोवीस आणि पंचवीस फरवरी दोन हजार चोवीस तर हे हा तुमचा टाइम टेबल आहे एकदा टाइम टेबल बघून घ्या आणि पेपर कसा होणार आहे तर पेपर होईल विद्यार्थी मित्रांनो तुमचा पन्नास प्रश्न टेक्निकलचे चाळीस प्रश्न रिझनिंगचे वीस प्रश्न वीस प्रश्न मराठीचे टोटल एकशे तीस एमसी टाइम आहे तुमच्याकडे वन ट्वेंटी मिनिट म्हणजे दोन तास दोन तास मध्ये एवढे प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचे जेवढे येते तेवढे सॉल्व करायचे आणि आपली रँक बघायची तर विद्यार्थी मित्रांनो टाइम वन ट्वेंटी मिनिट आहे अत्यंत महत्वाची टेस्ट सिरीज आणली आहे तुमच्याकडे जर तुम्ही तुम्हाला असं वाटतं की परचेस करायची असेल हा एक महत्त्वाचा मुद्दा परचेस करण्या अगोदर याची जी आन्सर की आहे वीस तारखेला जो पेपर झाला त्याची आन्सर की तुम्हाला एकवीस तारखेला प्रोवाइड किया जाणार आहे म्हणजे आन्सर की प्रोवाइडेड आफ्टर वन डे पंचवीस ची सव्वीस ला तीस ची एकतीस ला पाच तारखेची सहा सहा ला ओके तर आंसर की तुम्हाला अशा तऱ्हेने प्रोवाइड केला जाणार आहे ओके चला घ्यायची असेल तर त्यासाठी एक महत्वाचा व्हॉट्सअप नंबर आहे तुमच्या समोर बघा तर हा व्हॉट्सअप नंबर जो दिसतोय एट फोर एट थ्री झिरो फोर झिरो नाईन फोर एट हा व्हॉट्सअप नंबर आता सेव्ह करून घ्या यावर मेसेज करा आणि सर मला टेस्ट सिरीज घ्यायची आहे त्यासाठी काय करावं लागेल मी फीसुद्धा सांगून देतोय तुम्हाला तर हा नंबर सेव्ह करून घ्या या नंबर या नंबर टीमचा नंबर आहे माझा पर्सनल नंबर नाही आहे मी व्हॉट्सअप ग्रुपवरती बरेचसे विद्यार्थी जुडलेले आहेत तुम्हीसुद्धा जुडा आणि आपली तयारी तपासा विद्यार्थी मित्रांनो हा नंबर इलेक्ट्रिकल नॉलेज या नावाने सेव्ह केला तरी चालते आणि कोणत्या स्टुडंटसाठी आहे फक्त पेड स्टुडंटसाठी आहे कोणत्या स्टुडंटसाठी फक्त जेवढे हा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे फक्त हा ग्रुप आहे व्हॉट्सअप वाला ओनली पेड स्टुडंटसाठी ओके चला तर बघा तर वाटत असेल तर हा ग्रुप नक्की जॉईन करा फीस काही खूप नाही आहे एकदा एक फीस सांगून देतोय बघा फी स्ट्रक्चर आहे आपलं पाचशे रुपये फी ठेवली होती पाचशे रुपये फी असताना यामध्ये तुम्हाला फिफ्टी पर्सेंट ऑफ मिळालेला आहे पाचशे रुपये फी मध्ये आणि फी आहे फक्त टू फिफ्टी रुपीज म्हणजे दोनशे पन्नास रुपये परंतु मला असं वाटलं की दोनशे पन्नास रुपये सुद्धा जास्त होईल फी स्ट्रक्चर पुन्हा तुमचं रिवाईज करण्यात आलेला आहे आणि फी होती दोनशे पन्नास रुपये अगेन ट्वेंटी पर्सेंट ऑफ आहे आणि फी आहे फक्त किती रुपये दोनशे रुपये फी ठेवण्यात आलेली आहे जर तुम्हाला असं वाटतं की टेस्ट सिरीज घ्यायची तर फक्त माफक दर आहे दोनशे रुपये जास्त नाही आहे आय टी एच्या विद्यार्थ्यांसाठी आणि एवढे पेपर तुम्हाला फक्त दोनशे रुपयामध्ये देता येणार आहे अत्यंत महत्त्वाची तुमच्यासाठी गुड न्यूज आहे वाटत असेल तर नक्की घ्या आणि तुमची तयारी तपासा अभ्यास करा सातत्यान आणि पेपरच्या आधी जर पेपर दिला तर तुमची तुमचा कॉन्फिडन्स एकदम एक हाय होणार आहे पेपरच्या आधी पेपर, पेपर देऊन बघा आणि हे पेपर दिल्याच्यानंतर तुम्ही परीक्षेमध्ये बसाल ना पेन कॉपी चालवाल तेव्हा तुम्हाला आठवेल की नाही मी असल्या प्रकारचा प्रश्न सॉल्व्ह केला होता या अगोदर म्हणून टेस्ट सिरीज फारच महत्त्वाची असते ओके चला विद्यार्थी मित्रांनो हे महत्त्वाची माहिती होती मी तुमच्यासमोर देण्याचा प्रयत्न केलेला आहे आय होप तुम्हाला हे सेशन नक्की आवडलं असेल आवडलं असेल एक मनातून लाईक करून द्या होत असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त प्रमाणात शेअरसुद्धा करण्याचा प्रयत्न करायचा त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून द्या आणि बेल आयकॉन सुद्धा ऑन करून द्यायची ओके चला विद्यार्थी मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एक अपडेट घेऊन नवीन एक माहिती घेऊन कुठलीही प्रकारची असो मी तुमच्या समोर लवकरच येईल तोपर्यंत बाय